गुरुवारी दुपारी 4 ची वेळ, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी एका बाजूने कलली आणि क्षणार्धात जमीन दोस्त झाली। अगदी दूरवरून देखील हे दृश्य नजरेस पडलं। कारखान्याचे वैभव दाखवणारी मोठ्या महत्त्वाकांक्षेने उभारण्यात आलेल्या चिमणीने अखेर जमिनीशी नातं जोडलं। चिमणी वाचवण्याचे सारे प्रयत्न फोल ठरले, चिमणीवर घाला घातला गेलाच। अवघ्या 7 सेकंदात चिमणी पाडकामाची मोहीम फत्ते झाली। तीन दिवसापासूनचं नियोजन कामी आलं। कारवाईचं काम पूर्ण होताच पोलीस आणि पालिका प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला। मंगळवारपासून तशी पोलीस यंत्रणा आणि पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर होतं। कोणत्याही परिस्थितीत पाडकाम मार्गी लावण्याचा चंग बांधला गेला होता। गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती। इतकंच नाही तर चिमणी पडताना कारखान्याचं अन्य काही नुकसान होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली होती। हे सर्व हाताळताना बुधवारचा दिवस गेला। तशी अनेकांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या। पाडकामाचं काय होणार, खरंच चिमणी पडणार का की पुन्हा अभय मिळणार, असे सवाल विचारले जाऊ लागले होते। मात्र गुरुवारी पाडकामाची मोहीम अधिक तीव्र झाली। यंत्रणा अधिक वेगानं कामाला लागल्या, चिमणीच्या दिशेनं लगबग वाढली। अधिकारी कर्मचारी वर्ग यांची धावपळ तर पाडकामाचं प्रत्यक्ष काम करणारी मंडळी यांची धावाधाव नजरेस पडली। तेव्हाच खात्री झाली की पाडकाम पक्क आहे। हे सगळं दृश्य समोर दिसत असतानाच भली मोठी चिमणी एका बाजूने झुकली आणि जमीन दोस्त झाली। पाडकाम पूर्ण झालं। सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या या चिमणीचा विमान सेवेला आडसर होतो असा दावा करण्यात आला होता। शिवाय ही चिमणी बेकायदेशीर असल्याचं म्हटलं गेलं होतं। यातून संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती। समर्थक विरोधक आमने सामने आलेले होते। न्यायालयाची लढाई लढली गेली, रस्त्यावर देखील माणसं उतरली। बाकी सारी परिस्थिती चिमणीच्या विरोधात गेली आणि पाडकाम निश्चित झालं। तसं यापूर्वी देखील कारवाईचं पाऊल उचलण्यात आलेलं होतं, मात्र पाडकाम थांबलं गेलं होतं। यावेळी काय घडतं याची चर्चा सर्वत्र होती, मात्र पालिकेनं पुरता निर्धार केला आणि चिमणीवर घाला घातला गेला। 2014 ही को जनरेशनची चिमणी उभारण्यात आली होती। याला सुरुवातीला तत्वता मान्यता घेण्यात आली होती, मात्र पुढे कायदा नियम याच्या कचाट्यात ही चिमणी सापडली। विमानसेवेस अडसर हा मुद्दा देखील अधिक प्रभावी ठरला। चिमणीच्या बाजूने आणि विरोधात जोरदार लढाच लढला गेला। मात्र अखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याची ही चिमणी नामशेष झाली। पाडकामाचं हे काम फत्ते झालं, मात्र हा मुद्दा येत्या काही दिवसात सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चेत आणि परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे।